आज दुपारी 3 सुमारास सोलापुरातील रेल्वे स्टेशनच्या समोर रस्ता ओलांडत असणाऱ्या 2 महिलांना एका स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली. MH 13-2222 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिली असून एका निष्पाप महिलेचा बळी गेला आहे. अपघात झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी महिलेला उपचारासाठी दवाखान्यात नेले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.